पत्रकारितेतून या शिखरावर पोहोचल्यानंतर जनसंपर्क व्यवसायात पदार्पण करून राजकीय रणनीतीकार म्हणून ख्याती प्राप्त केलेले सुनील माने आजपासून नवी इनिंग सुरू करत आहे. खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत सुनील माने यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, सरचिटणीस उज्ज्वल केसकर, मुरली मोहोळ आणि गणेश घोष यांच्या उपस्थितीत त्यांनी जंगली महाराज रस्त्यावरील भाजप शहर कार्यालयात पक्षप्रवेश केला आहे. याप्रसंगी खासदार बापट म्हणाले की सुनील माने यांच्यासोबत अनेक वर्षापासून काम करतोय. सुनील दैनिकात काम करत असल्यापासून आमचा परिचय असून पत्रकार नावाला शोभेल असं त्याचं कर्तृत्व आहे. त्याच्या अनेक वर्षाच्या पत्रकारितेत त्यांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी वृत्त प्रसिद्ध केले. या माध्यमातून त्यांनी समाजाला पुढे नेण्याचं काम केलं. आज सुनील माने यांच्या रूपाने झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता पक्षाला मिळाला असून त्याच्या व्यूहरचनेचा पक्षाला फायदा होईल अशी खात्री वाटते. काहींना थोडं आश्चर्य वाटलं असेल, पण मला काही आश्चर्य वाटलं नाही. त्याचं कारण गेले अनेक वर्ष मी आणि सुनील बरोबर काम करतो. अगदी सकाळमध्ये असताना एक पत्रकार, आणि पत्रकार म्हणजे पत्रकार नावाला शोभेचा पत्रकार, अनेक गोष्टी अनेक ठिकाणी असतात. तर आपल्यालाही असं वाटतं की अरे हा खरा माणूस आहे पत्रकार. हा शोध घेतो, बातमीचा शोध घेतो, वेध घेतो, आणि याच्यातून समाजापुढे काहीतरी ठेवतो. हे फार महत्वाचं आहे. बातमी ही केवळ वृत्तपत्र भरण्याकरता नसते, तर बातमी ही समाजात कॉन्ट्रीब्युशन करण्याकरता असते, समाजाला मार्गदर्शन करण्याकरता असते. कुठं अन्याय अत्याचार होत असेल तर त्याला वाचा फोडणारी असते, कोणाला न्याय मिळत नसेल तर तो न्याय मिळवून देण्याकरता असते. आणि सगळ्यांना आपण नेहमी जे मानतो की आपल्या माध्यमातून राजकीय जीवनात मी दुसऱ्यांचं किती जास्तीत जास्त कल्याण करू शकेन, मदत करू शकेन, त्यांना प्रगतीच्या दृष्टीने पुढे नेऊ शकेन, असा एक मोठा व्यापक विचार करून मंडळी समाजामध्ये काम करतात. यांचं प्रमाण थोडं कमी आहे. काही मंडळी काही कारणाने पक्षात येतात आणि जातात पण, पण अनेक मंडळी, भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी की ते वनवे आहे, इकडे आलेल्याला परत जाताच येत नाही आणि गेला तर त्याचं अस्तित्वच टिकत नाही. त्यामुळे एका मोठ्या यज्ञामध्ये आपली आहुती आपण देतो आणि त्याचा एक मनस्वी आनंद असतो. राजकीय जीवनात कोणाला पदं मिळतील मिळणार नाही हा त्या त्या परिस्थितीनुसार घेण्याचा निर्णय असतो आणि काय असेल एकेकाच्या नशिबात ते मिळत असतं. पण पक्ष हा कायम टिकत असतो, पुढे जात असतो. आणि म्हणून पक्षवाढी करता पक्षाने जो कार्यक्रम घेतला आहे त्याची अंमलबजावणी करण्याकरता आणि पक्षाने जे ध्येय स्वीकारलेलं आहे ते साकार करण्याकरता आज अनेक मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये येतात. कोणी भारतीय जनता पार्टीत आले नाही, कोणी घाबरण्याचं काही कारण नाही. हा समुद्र आहे, लक्षात ठेव. आणि या समुद्रामध्ये असंच होणार आणि असंच व्हायला पाहिजे तरच तो समुद्र देईल. पण समुद्राच्या बाबतीत एक आणखी उदाहरण मला आयुष्यभर भोगलं तेही सांगायला पाहिजे. जेव्हा एकदा आपण मोठ्या समुद्रात असतो तेव्हा त्याची विशालता पण आपल्याला लक्षात घ्यावी लागते. समुद्र कशाचा बनलेला असतो? एक छोट्या छोट्या थेंबाचा समुद्र बनलेला असतो. असे सगळे थेंब जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला ते विशाल स्वरूप येतं, तेव्हा त्याला आपण समुद्र म्हणतो. पण त्यातल्या एकाही थेंबाने जर असा कधी विचार केला की मी थेंब म्हणजे समुद्र आहे, तर निसर्ग त्याचा न्याय देत असतो. लक्षात, एक थेंब जर समुद्रातनं उठून बाहेर आला तर सूर्याच्या किरणाने एका मिनिटात त्याची वाफ होते आणि तो नष्ट होतो. जेव्हा आपण आपलं अस्तित्व वेगळं दाखवतो तेव्हा आपण नष्टतेकडे जातो. आपण सामील होऊन जेव्हा त्या अस्तित्वात होतो तेव्हा आपलं स्वरूप विशाल असतं. हे समुद्राचं वैशिष्ट्य आहे. मिसाळ म्हणाल्या, खासदार बापट यांच्यासमवेत अनेक निर्णायक प्रसंगांमध्ये सुनील माने यांना काम करताना मी जवळून पाहिलं आहे. ज्या एकनिष्ठेने आणि एकरूपतेने त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी काम केलं त्यावरून आम्ही तेव्हाच त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले होते. आजची केवळ औपचारिकता आपण पार पाडत आहोत असे मला वाटते. बरेच लोकांना असं वाटतं की आता खूप जण येतात. मला बऱ्याच पत्रकारांनी पहिला प्रश्न तोच विचारला होता की पुण्यातल्या इनकमिंगचं काय. तर मी त्यांना म्हटलं तर अजून तर काही वाटत नाही आहे इनकमिंग, पण आता सुरू झालं. इनकमिंग नाही म्हणता येतात त्याला, याला फक्त आय थिंक भूमिका बदलणं झालं. कारण सुनील पहिल्यापासून भाऊंच्या बरोबर आहे, कायमच असतो. मला माहित नव्हतं एवढे दिवस की तो पक्षाचा सदस्य नाही आणि भारतीय जनता पार्टी ते मला आज कळलं.
कारण भाऊ म्हणले प्रवेश घ्यायचा, मी म्हणलं प्रवेश काय घ्यायचा, तो तर पार्टीतच आहे. ते म्हणले नाही नाही भारतीय जनता पार्टीमध्ये नाहीये. तर आम्ही आपल्या पक्षामध्ये स्वागत करतो. आणि सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मी नेहमी सांगते की जे सगळे येत आहेत पक्षात येऊ इच्छित आहेत आले पाहिजे, निश्चित पक्ष वाढला पाहिजे. जे येतील त्यांना आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणाच्या मध्ये आपण बसवू. काही गोष्टी त्यांच्याही चांगल्या असतील, त्यांच्या गुटामध्ये पाय टाकून आपण त्या गोष्टींनी पण पुढे जाऊ शकतो. माने म्हणाले की 20 वर्ष पत्रकारिता व या संबंधित क्षेत्रात काम केली. या दरम्यान विधानसभा ते संसद अशा वेगवेगळ्या पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. केंद्रात नरेंद्र मोदीजी, अमितभाई शाह यांचे व्हिजन आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीने मला प्रभावित केले. खासदार बापट यांच्या समेत काम करत असताना सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते देशाला पुढे घेऊन जाण्याच्या ध्येयाने काम करत असल्याचे जाणवले. या विकास प्रक्रियेत आपल्यालाही अल्प वाटा देता यावा या उद्देशाने मी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर, नगरसेवक विजय शेवाळे, आदित्य माळवे, किरण दगडे पाटील, उमेश गायकवाड, प्रकाश ढोरे, सुशील मेंगडे, महेश लडकत, अजय खेडेकर, सम्राट थोरात, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पोटे, प्रतीक देसरडा, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, विनोद सातव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी गेली 20 वर्ष पत्रकार आणि या संदर्भातलं काम करणाऱ्या सगळ्या ज्या काही व्यवस्था आहेत त्याचा अनुभव घेतला. संसदेचं काम पत्रकार म्हणून केल्यानंतर मी पुण्यात जे काय पद्धतीने काम केलं, गेली 10 वर्षापासून ही जी भूमिका मी करतो आहे, काम करतो आहे, नरेंद्र मोदीजींच्या सरकारने ज्या पद्धतीने जी केंद्रात आणि राज्यात माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जे काही काम केलं त्याचं डायनॅमिक्स बघून आणि विकासाची जी दिशा बघून पुण्यापर्यंत जे नेतृत्व आता एक सलग असं जे काही धोरण आहे, नेतृत्व आहे, त्यात ह्या विकासाच्या कामांमध्ये आता जर आपण कॉन्ट्रीब्यूट केलं नाही तर जरा करंटे ठरू आपण, ॲक्टिवली इन्वॉल्व नाही झालं तर. मी गेली अनेक वर्षांपासून भाजपसोबत माननीय गिरीश बापट साहेबांसोबत काम करतोच आहे, पण आता फ्रंटला येऊन थेट आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यावं, आपलं चांगलं काम जे काय करता येऊ शकतं ते करावं आणि पक्षाचा एक सदस्य म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून ग्राउंडपासून काम सुरू करून ते व्यापक प्रमाणात आपल्याला जे काही शक्य आहे ते करता यावं, या भूमिकेतून मी आज भारतीय जनता पक्षाचा सक्रिय सदस्य म्हणून आज माझी भूमिका मी इथं जाहीर केली आणि सदस्य झालो आहे. चर्चांची हा मला वाटतं की फार वेगळ्या ह्याच्यातही असतं. आज पार्टीने मी गेली अनेक वर्ष काम करतो हे आपल्याला सांगितलं. पार्टी ज्या पद्धतीने माझं जे पत्रकारितेचं क्षेत्र आहे, मी ॲग्रिकल्चर दैनिकाचा प्रमुख होतो राज्यातल्या बातमीदारांचा, मी सोशल अँगलने काही कामं करतो, दलित चळवळीशी संबंधित काही कामं केलीत, आता पक्षांना ज्या पद्धतीने वाटतं त्या पद्धतीने त्या त्या आपल्या कार्यकर्त्यांना भूमिका देत असतात. मी ह्या विषयांमध्ये जाणार नाही काय करावं काय हे नाही करू. पक्षाला जी वाटते जबाबदारी त्यात मला जे काय वाटत असेल की मला हे चांगल्या पद्धतीने काम करता येऊ शकतं, मी पक्षाला इच्छा व्यक्त करू शकतो की हे मला चांगलं जमतं, हे काम करू शकतो, माझ्या स्किलचा वापर करून घ्या, आणि पक्षाला वाटलं की हे द्यायला सोपवलं तर जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल तर तसं करता येऊ शकतं. त्यामुळे माझी ती भूमिका आहे.